कालच्या तासाला आपण पाहिलं की क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आणि क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार कोणते आहेत. क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार चार होते. पहिलं कालवाचक क्रियाविशेषण अव्यय, दुसरं स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आणि तिसरं रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आणि चौथं पाहिलं परिणाम परिमाणवाचक किंवा संख्येवाचक क्रियाविशेषण अव्यय. हे कालच्या तासाला आपण अभ्यासलं. आज आपण शब्दांच्या जातीमधला सहावा प्रकार पाहणार आहोत, तो म्हणजे शब्दयोगी अव्यय. आता शब्दयोगी अव्यय कशाला म्हणतात, प्रथम आपण व्याख्या जाणून घेऊ की नामांना किंवा नामांचे कार्य करणाऱ्या शब्दांना या ठिकाणी जोडून येतात त्यांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. म्हणजे नामांना किंवा नामांचे कार्य करणाऱ्या किंवा जोडून येणाऱ्या जे शब्द जोडून येतात त्या शब्दांना या ठिकाणी काय म्हणतात, शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. म्हणजे नामांना किंवा नामांचे कार्य करणाऱ्या शब्दांना जे जोडून येणारे जे शब्द येतात त्याला या ठिकाणी काय म्हणतात, शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ जे शब्द येतात नामांना किंवा नामांचे कार्य करणारे शब्दांना जे शब्द जोडून येतात ते शब्द बघा. उदाहरणार्थ पुढे, मागे, वर, खाली, आत, बाह्य, समोर, नंतर, दूर आणि जवळ. हे शब्द जे आहेत ते नामांना किंवा नामांचे कार्य करणाऱ्या शब्दांना या ठिकाणी जोडून येतात. आता काही उदाहरण आहेत बघा. तो पक्षी झाडावर बसला, झाड हे काय आहे, नाम. आणि नामाचं कार्य करणारा शब्द कोण कार्य करते, वर. वर या शब्द काय आहे, वर हा शब्द नाम या ठिकाणी नामाला जोडून आलेला आहे. त्यामुळं वर हा शब्द काय आहे, शब्दयोगी अव्यय आहे. म्हणजे तो पक्षी झाडावर बसला म्हणजे नामाचे कार्य करणाऱ्या, म्हणजे तो कुठे बसला, झाडावर. मग त्याला शब्द कुठला जोडून आलेला आहे, वर. म्हणून त्याला या ठिकाणी काय म्हणतात, शब्दयोगी अव्यय. म्हणजे शब्दयोगी अव्यय कोणता आहे, वर. आता दुसरं एक उदाहरण आहे, घरासमोर विहीर आहे या ठिकाणी हा शब्द जोडून आहे. घरासमोर विहीर आहे पण कुठे विहीर आहे, विहीर आहे घरासमोर. म्हणजे या ठिकाणी घर हे एक नाम आहे, या नामाचं कार्य करणाऱ्या शब्दाला जोडून येते शब्द. आपला जो शब्द जोडून आलेला आहे, घर हे नाम आहे, नामाला समोर हा शब्द या ठिकाणी काय झालेला आहे, जोडून आलेला आहे. म्हणून या ठिकाणी समोर हा शब्द काय आहे, शब्दयोगी अव्यय आहे. म्हणजे नामाला तो शब्द या ठिकाणी काय झालेला आहे, जोडून आलेला आहे. त्यामुळं घर समोर हा शब्द काय आहे, शब्दयोगी अव्यय आहे. बघा, परीक्षेपूर्वी तयार करा. आता परीक्षे, परीक्षे हे नाम आहे ना, मग परीक्षेपूर्वी तयार करा म्हणजे परीक्षेला कुठला शब्द जोडून आलेला आहे, पूर्वी. म्हणून पूर्वी हे काय आहे, शब्दयोगी अव्यय आहे. म्हणजे परीक्षा या नावाला या ठिकाणी कुठला शब्द जोडून आलाय, पूर्वी. म्हणून शब्दयोगी अव्यय, पूर्वी हा शब्दयोगी अव्यय आहे. आता चौथं उदाहरण आहे, माझ्याजवळ पुस्तक नाही. आता माझ्या, माझ्या म्हणजे मी, मुलाचं नाव समजा, मग माझ्याजवळ पुस्तक नाही. मग याला शब्द नामाला या ठिकाणी किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला या ठिकाणी जोडून आलेला शब्द म्हणजे जवळ. म्हणजे माझ्याजवळ पुस्तक नाही म्हणजे कुणाजवळ आहे, माझ्याजवळ. म्हणजे जवळ हे काय आहे, शब्दयोगी अव्यय आहे. आता पाचवा बघू, जून नंतर जुलै महिना येतो. आता जून, आता नामाला जोडून येणारा शब्द बघा कोणता आहे, नंतर. म्हणून नंतर हे काय आहे, शब्दयोगी अव्यय आहे. तुम्हाला एखाद्या उदाहरणामध्ये पाहत असताना फक्त पुढे, मागे, वर, खाली, आत, बाहेर, समोर, नंतर, दूर, जवळ इत्यादी शब्द या ठिकाणी त्या नामाला, नामाचे कार्य करणार किंवा नामाला जोडून येतात. पुढे, मागे, वर, खाली, आत, बाहेर, समोर, नंतर, दूर आणि जवळ हे शब्दार्थ तुम्ही पाठ करा, कारण हे शब्दार्थ या ठिकाणी त्या वाक्याला नामाला जोडून येतात. त्यामुळं मध्ये येताना या ठिकाणी शब्दयोगी अव्ययाची 10 वाक्य या ठिकाणी लिहून आणायची.